आणि आता पाहूयात पाऊस पाणी. बीडच्या परळीमधील वाण धरण ओव्हरफ्लो, परळीसह 15 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला, नागरिकांना मोठा दिलासा. जळगावच्या अमळनेरमध्ये जोरदार पाऊस, पावसामुळे भिलाली गावातील पांझरा नदीवरचा बंधारा ओव्हरफ्लो, परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. जळगावच्या गिरणा धरणाचा जलसाठा 41.45% शहरामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. बदलापूरला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण ओव्हरफ्लो, ठाणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. वाशिम जिल्ह्यातील 92 लघु प्रकल्पांपैकी 28 प्रकल्प 100% भरले. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील लघु प्रकल्पांच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ. भुसावळच्या पाण्याची आवक वाढल्यामुळे हातनोर धरणाचे 6 दरवाजे उघडले. हातनोर धरणामधून तापी नदीमध्ये 18,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. अकोला शहरातील काटेपूर्णा धरण 83% भरलं. शहरवासियांना आता 6 दिवसांऐवजी 2 दिवसाआड पाणीपुरवठा होणार. नाशिक जिल्ह्यामधील 6 धरणं ओव्हरफ्लो, पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यामधील पाण्यामध्ये वाढ. गंगापूर धरण 89% भरलं. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर परभणीमध्ये जोरदार पाऊस, सोयाबीन कापसासह खरीप हंगामातील पिकांना जीवनदान, शेतकऱ्यांना दिलासा.